मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे कोचेसमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे राज्यासह सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे त्यामुळं शहरातील विविध दवाखान्यांमध्येच बेडचा तुटवडा निर्माण होत आहे ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं रेल्वे कोचमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे गतवर्षी देखील रेल्वे प्रशासनानं ही सुविधा निर्माण केली होती परंतु त्यावेळेस याची गरज भासली नव्हती आता शहर आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनानं मध्य रेल्वे प्रशासनास कोचमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी सूचना केल्या आहेत त्यानुसार रेल्वे डब्यामध्ये पार्टिशन करण्यात येऊन खिडक्यांना जाळी लावण्यात आली आहे तसंच बावीस डब्यांमध्ये ही सुविधा करण्यात आली आहे एका डब्यामध्ये चौदा बेड याप्रमाणे बावीस डब्यांमध्ये तीनशेहून अधिक बेडची संख्या निर्माण होत असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान याची पाहणी जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुक्त रेल्वेचे अधिकारी यांनी केली होती त्यानंतर कोचला सोलापूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक चार वर उभं करण्यात आलं आहे ज्याप्रमाणे गरज भासेल त्याप्रमाणे याचा वापर होईल असं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात येत आहे हे रेल्वेचे डबे बाळे इथल्या रेल्वे स्टेशनवर हलवण्यात येतील आणि त्यानंतर त्याचा उपयोग आयसोलेशन वॉर्ड साठी करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं एकंदर जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आणि मध्य रेल्वेच्या वतीनं ही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असून गरज पडल्यास त्या उपाययोजना उपयोगात आणल्या जातील असं यावेळी सांगण्यात आलं